अध्यक्ष मोदय आपण दोन हजार एकोणीस वीस या वित्तीय वर्षाकरता कुठल्याही संस्थेला तिच्या लेखा पुस्तकाचं लेखापरीक्षण वित्तीय वर्षाची समाप्ती झाल्यापासून नऊ महिन्याच्या आत करून घेता येईल आणि वित्तीय वर्षाची समाप्ती झाल्यापासून बारा महिन्याच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवता येईल असं आपण ही तरतूद केली होती आणि आता पुन्हा एका वर्षाकरता ती तरतूद आपण वाढवतोय खरं म्हणजे अध्यक्ष मोदय वरवर पाहता ही तरतूद चांगली आहे पण मला कधी कधी जरा आश्चर्य वाटतं की अनेक सहकारी संस्थांचे मोठे मोठे कार्यक्रम चाललेले आहेत राजकीय नेत्यांना बोलवलं जात आहे सत्कार समारंभ चाललेले आहे म्हणून त्यांची मागणीच नाही आहे त्यांची मागणीच नाही आहे मोठे मोठे कार्यक्रम चाललेले आहेत आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण अध्यक्ष देतो आहे तर त्यानिमित्ताने आम्हाला हे देखील समजलं पाहिजे की आपण एकोणीस वीस वर्षाकरता जी काही सूट दिली होती त्या सूटीच्या अंतर्गत नऊ महिन्याच्या आत ही जी काही कारवाई पूर्ण करायला पाहिजे होती ती किती लोकांनी केली नफा वाटप केला की नाही संचालक मंडळाने केला तर तो कशा प्रकारे केला त्याचं रेटिफिकेशन जे करून घ्यायचं होतं ते रेटिफिकेशन त्यांनी करून घेतलं का असे अनेक मुद्दे अध्यक्ष मोदी या ठिकाणी आहेत खरं म्हणजे या एकूणच सहकार विभागाच्या सगळ्या काळामध्ये आपण बघितलं असेल तर कोविडचा उपयोग हा जिथे सोयीचा आहे तिथे आपण आहे म्हणजे निवडणुका ज्या कारखान्यांच्या सोयीच्या आहेत त्या घ्यायला लावायच्या जिथे सोयीच्या नाहीत त्या पोस्टपोन करायच्या संस्थांच्या ज्या निवडणुका सोयीच्या आहेत त्या घ्यायला लावायच्या ज्या सोयीच्या नाहीत त्या पोस्टपोन करायच्या काही ठिकाणी तुम्ही सांगू शकता की कोर्टाचा आदेश होता पण कोर्टाचा आदेश असताना राज्य सरकारची जर ही भूमिका होती की निवडणुका होऊ नये तर त्या त्या पर्टिक्युलर बाबतीत त्या त्या, त्या, त्या कोर्टामध्ये ती भूमिका का नाही मांडली गेली के त्या केसेसमध्ये राज्य सरकारने भूमिका मांडली नाही की आम्ही सरसकट हे म्हणतो आहे की का चा चा का का कि निवडणुका पुढे ढकला बरोबर ज्या ठिकाणी सरकारच्या बाजूचे नाहीत अशा लोकांच्या संस्थांच्या संदर्भातल्या निवडणुका घेण्याच्या संदर्भातल्या केसेसमध्ये कुठेही राज्य सरकारने ही भूमिका मांडली नाही की आमचं याला विरोध आहे कोविड चाललेला आहे कोविडच्या काळामध्ये अशा प्रकारच्या निवडणुका आम्ही घेत नाहीये त्यामुळे ही जी काही दुटप्पी भूमिका कोविडच्या नावावर आपण करतो ही योग्य नाहीये नियम करायचा असेल तो सगळ्यांकरता केला पाहिजे सहकाराच्या क्षेत्रामध्ये कोण आपले आहेत कोण वेगळे आहेत याचा विचार न करता केले तर केले पाहिजे खरं म्हणजे आपण जर बघितलं तर मागच्या काळामध्ये मग अनेक वेळा हमी देताना अनेक वेळा मदत करताना ज्या प्रकारचा भेदभाव झाला आता आम्ही देखील सत्तेमध्ये होतो आणि सत्तेमध्ये असताना आम्ही हा विचार नाही केला खर तर आमचे न संस्था होत्या न कारखाने होते आपण बघा ज्यांना हमी दिली त्यातले दोन माणसं आमची असतील बाकी सगळे हे तेमाच्या विरोधी पक्षाचे किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक होते पण अलीकडच्या काळामध्ये या सहकारामध्ये सरकारचा उपयोग करून कुठेतरी आपले जे काही विरोधक असतील त्यांना कसं नामोहरम करता येईल असा प्रयत्न करणं हे देखील योग्य नाहीये आणि अशा प्रकारचं वेळोवेळी कोविडचं कारण समोर करायचं आणि त्याच्या माध्यमातून सोयीचे निर्णय घ्यायचे हे देखील योग्य नाहीये मला असं वाटतं की आता आपण हा निर्णय घेतात ठीक आहे पण या संदर्भातल्या जुन्या निर्णयाचं काय कंप्लायन्स झालं हे देखील या सभागृहाला आपण सांगितलं पाहिजे अशी माझी आपल्याला मागणी आहे अध्यक्ष काही कारखाने असे आहेत की त्यांनी काही प्रस्ताव आमच्याकडे दाखल केले पण आर्थिक निकषामध्ये बसल्यामुळे आम्ही त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करू शकलो नाही पण थक आम्हीच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वांना सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे आपण सांगितलं यावर्षी आम्ही केलं आता या वर्षी आपण ज्यांना थकामीचे थकमी दिली मागच्या वर्षीचे पैसे त्यांनी भरले नाही आहेत आणि ज्यांनी मागच्या वर्षीचे पैसे भरले त्यांना तुम्ही थकामी दिली नाही आहे माझं म्हणणं काय आहे सगळ्यांना एक नाही द्या असं करू नका तुम्ही जर करा ना सगळ्या अडचणीतच सगळ्या अडचणीतल्या मदत करा तुम्ही असं नाही केलं मागच्या वर्षीचे पैसे घेऊन वर्षाचे पैसे जे भरू शकले नाहीत त्यांना थकामी मिळाली आहे आणि ज्यांनी मागच्या वर्षी पैसे घेऊन पैसे पूर्ण भरले आहेत त्यांना थक आम्ही आपण दिलेली नाही त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे या निमित्ताने की असा एकांगी कारभार करणं योग्य नाही आहे जे नियमात असेल एकाला हा न्याय असेल तर सगळ्यांना तो न्याय सदस्यांचं नाव मला इथे घ्यायला लावू नका या सभागृहाचे सदस्य आहेत की ज्यांनी मागच्या वर्षीचं भरलं नाही आणि आपण या ठिकाणी तरी त्यांना दिलं आणि ज्यांनी पूर्ण भरलं मागच्या वर्षीचं त्यांना आपण दिलेलं नाही म्हणून माझं आपल्याला म्हणणं आहे की असं दुटप्पी भूमिका ठेवू नका काय असेल तर दोघांना देण्या तर दोघांनाही नाकारा आणि ज्यांना तुम्ही दिलं तुम्ही जे म्हणालात ना ज्यांना तुम्ही दिलं त्यांचा एनडीआर काय आहे कुठे आहे सांगा ना बघा ना त्यामुळे हे जे काही आहे एक निकष तयार करा आणि तो निकष मग माणूस पाहू नका चेहरा पाहू नका चेहऱ्यानं पाहता लावा हे तुम्ही करत नाही म्हणून आमचं ऑब्जेक्शन आहे अध्यक्ष मध्ये मी पुन्हा पुन्हा सांगतो की गेल्या वर्षी आम्ही थक आम्ही देत असताना कुठलाही राजकीय त्या ठिकाणी विषय आम्ही घेतला नाही सर्वांना दिली आता गेल्या वर्षी दिल्यानंतर ज्यांनी कारखाने सुरू केले त्यांचं काय करायचं आता सहकार विभागाने त्याची चौकशी होईल त्यामध्ये आमचा उद्देश तो नव्हता आणि यावर्षी ज्यांना दिले त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसाच ऊस मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याची वसुली सुद्धा या ठिकाणी शंभर टक्के होईल अध्यक्ष मध्ये अशा दुसऱ्या केसला का दिलं नाही याचं ऑब्जेक्शन आहे तुम्ही आम्हाला आश्वासन द्या की त्यांच्यासारख्या केसेस असेल तर आम्ही देऊ म्हणून अध्यक्ष मोदय ते मी तपासून बघतो अगदी सेम तशी केस आम्ही त्या ठिकाणी त्यांना